ब्रिटिश म्युझियमच्या ग्रीक आर्किटेक्चर आणि स्कल्पचरच्या सेक्शनमध्ये एक स्टॅच्यू आहे मार्बलमध्ये खूप सुंदर ॲफ्रोडाईट गॉडस ऑफ लव्ह ती तिच्या लव्हरला ग्रेप्स खायला घालते ऐकूया आजच्या एपिसोडमध्ये सेक्स आणि सेक्सला प्रमोट करणारे काही अन्न घटक स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज या आहे याच उद्देशाने मी वी फॉर व जायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट अन्न आणि काम ही मनुष्याची मूलभूत गरज आहे म्हणतात तर या दोन्हींमध्ये नेमकं का काय कनेक्शन असतं ठराविक भाज्या फळं औषधं किंवा अन्न घटकांचं सेवन केल्यानं कामेच्छा डिझायर खरंच वाढते का याविषयी या, या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत सो so, डॉक्टर पहिला प्रश्न तोच येतो की सेक्शुअल हेल्थ अर्थात लैंगिक आरोग्य सुदृढ ठेवण्यात आहाराचा किती वाटा असतो हा एक महत्वाचा प्रश्न ह्याच्याकरता आहे की अन्न आणि सेक्स असं तुम्ही म्हणालात ते आपल्या जीवनाचे असे घटक आहेत की आपण त्यांना काढू शकत नाहीत बाजूला आता ऍक्च्युअली अन्न किंवा स्वतःला न्यूट्रिशन आपण म्हणतो ते आणि पाहिजे तसं खाणं पिणं किंवा फक्त सेक्शुअल डिझायर किंवा सेक्शुअल फंक्श वाढवण्यासाठी वापरली जाणारी औषधं किंवा घटकं हे आपण वेगळ्या कॅटेगरीजमध्ये समजू शकतो फर्स्ट कॅटेगरी ही आहे की तुमच्याकडे जोपर्यंत उत्तम आरोग्य नाही आहे अँड त्याच्यामधला जो एक महत्त्वाचा घटक आहे न्यूट्रिशन आणि त्याच्यामधनं आपल्या शरीराला लागणारे सगळे जे विटमिन्स मिनरल्स जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळाल्याखरीज आपल्या शरीराचा कुठलाच भाग उत्तम चालत नाही ज्या वेळेला आपण स्वतःला आजारी समजतो किंवा कुठल्याही कारणामुळे आपली एनर्जी लो असते किंवा आपलं मेंटल स्ट्रेंथ किंवा एनर्जी किंवा ड्राईव्ह कमी पडते तर प्रपोर्शनेटली सेक्शुअल ड्राईव्ह आणि इन्क्लिनेशन पण ऑटोमॅटिकली कमी होत असतं त्यामुळे हे आपल्याला समजू शकते की सेक्शुअल डिझायर ड्राईव्ह फंक्शन पफॉमन्स या सगळ्या गोष्टींना मेंटेन करण्यासाठी पूर्ण शरीराचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे न्यूट्रिशनचा आणि आपण ह्याच्याबद्दल पूर्वी पण बोललेलो अनेक घटक असतात त्याच्यामध्ये ब्रीदिंग हायड्रेशन असतं मुवमेंट असतं सनलाईट एक्सपोजर रिदम दिवस रात्र व्यवस्थित झोप येणं स्ट्रेस कमी करणं त्याच्यामध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता वाचणं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पूर्वी बोललेलो आहोत सेकंड ऍस्पेक्ट असा येतो की आपल्या खाण्यापिण्यामध्ये अशा काही प्रॅक्टिसेस आहेत का जेवणा खाण्याच्या पद्धतींबद्दल जसं मी बोलले होते ॲफ्रोडायटी आणि ग्रेप्सबद्दल तर त्याच्याबद्दलच्या ज्या समजुती आहेत त्या पण उलगडून बोलण्याची गरज आहे आणि लास्ट म्हणजे थर्ड कॅटेगरी आहे ॲक्च्युली ॲफ्रोडिजिअक्स किंवा सेक्शुअल प्राओस परफॉर्मन्स आणि ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारे जे काही घटक असतील आणि आपण आज ते आयुर्वेदामध्ये आहेत किंवा वेगवेगळे ॲफ्रोडिझियक्स सेक्स प्रमोटिंग प्रॉडक्ट्सच्या खाली जे जा विकले जातात जे जा काही ब्लॅक मार्केटमध्ये पण असतात आणि ओपन मार्केटमध्ये पण असतात जे आपण टी व्हीवरती ॲडव्हर्टिजमेंट्स बघतो न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट्स बघतो असे घटक असतात त्यामुळे हो सेक्शुअल पफॉर्मन्ससाठी प्रमोट केलेले गेणारे काही प्रॉडक्ट्स असतात पण सेक्शुअल हेल्थसाठी लागणारे खूप सगळ्या इश्यूज आणि कन्सर्न्समध्ये एक कन्सर्न न्यूट्रिशन आणि वेलबीइंग आहे ओके सो मग सेक्स टॉनिक ठरणारं फूड अन्न घटक असं तुम्ही म्हणलात की असं असू शकतं किंवा असतं तर ह्याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करता अजून हो ॲबसोल्युटली आज आपल्या मार्केटमध्ये न्यूट्रास्युटिकल्स म्हणून एक मिल्टी मल्टीबिलियन डॉलर ऑर्ग म्हणजे मार्केट आहे जगभरात फक्त भारतातच नाही आपलं शेअर आपलं पॉप्युलेशन इतकं जास्त आहे म्हणून ते न्यूट्राटिकल्स खूप विकले जातात मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पावडर्स आहेत वेगवेगळे प्र प्रकारचे विटॅमिन्स आहेत वेगळे प्रकारचे वेग वे प्रकार शेक्स आहेत एनर्जी देणारे कॅन्ड ड्रिंक्स असतात एनर्जी देणारे काही पिल्स किंवा इंजेक्शन्स पण काही जणं घेतात स्टेरॉईड कंटेनिंग प्रॉडक्ट्स असतात लोक जे जिमला जातात ते त्यांना जिममधले प्रॉडक्ट्स बिल्डिंगसाठी प्रावेशसाठी ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सला जेव्हा आपण बघतो तर ते कुठल्या तरी कुठल्या तरी लेवलला तुमचं सेक्शुअल परफॉर्मन्स सेक्शुअल डिझायर अपियरन्स अट्रॅक्टिव्हनेस सेक्शुअल एन्हान्समेंट करण्यासाठी ते प्रमोट केले जातात जरी ऑब्व्हियसली पॅकेजिंगवरती तसं लिहिलेलं नसलं तरी त्याचा अंडरलाईंग मेसेज असा असतो की तुम्ही हे जर घेतलं तर तुम्ही ऑपोजिट सेक्सला किंवा तुमच्या डिझायरेबल पार्टनरला जा जास्त सेक्शुअली अट्रॅक्टिव्ह दिसाल किंवा तुमचं परफॉर्मन्स त्यांच्याबरोबर इम्प्रूव्ह होईल तुमचं ड्युरेशन वाढेल तुमचं इरेक्शन जास्त चांगलं होईल किंवा तुमची कंबर अजून बारीक होईल तुमचे ब्रेस्ट्स मोठे होतील तुमचे हिप्स असे होतील तुमचे पाय वाढतील तुमची उंची वाढेल तुमचा चेहरा गुळगुळीत होईल तुमचे केस परत येतील ह्या सगळ्या गोष्टींना मार्केट का केलं जातं की अल्टिमेटली ह्युमन डिझायर जी आहे सेक्शुअल परफॉर्मन्ससाठी किंवा सेक्शुअल एनहान्समेंटसाठी आपल्या पार्टनरसाठी जास्त अट्रॅक्टिव्ह वाटण्याची किंवा त्याला लागेल ते परफॉर्मन्स जास्त काळ आणि जास्त अबिलिटीने करण्याची त्या प्रॉमिस खाली हे न्यूट्रॉस्युटिकल्स विकले जातात आता ॲक्च्युली सेक्स टॉनिक करणारे काही ह्याच्यामध्ये घटक असतात का असतात तर त्याचं जे प्रमाण असतं ते ॲक्च्युली प्रॉडक्टमध्ये खूप छोट्या क्वांटिटीमध्ये असतं बरेचसे जास्त आपण त्याला म्हणतो अँटीऑक्सिडंट्स असतात किंवा ब्लड वेसल्सची हेल्थ इम्प्रूव्ह करणारे काही त्याच्यामध्ये एलिमेंट्स असतात किंवा तुमची वॅस्क्युलर हेल्थ इम्प्रूव्ह करणारे किंवा तुम कि तुम्हाला फॅट लॉसमध्ये एड करणारे किंवा तुमचं मेटाबॉलिझम थोडंसं फास्ट करणारे काही प्रॉडक्ट्स असतात ह्या गोष्टींचा डायरेक्टली जरी सेक्शुअल परफॉर्मन्सची इफेक्ट नसला तरी आपण पूर्वीच्या जसं एपिसोड्समध्ये बोललो तुमची वॅस्क्युलर हेल्थ आहे तुमची ब्रेन हेल्थ आहे तुमचं हॉर्मोन बॅलन्स आहे हे तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्सशी डायरेक्टली रिलेटेड असतं कारण की जेव्हा सपोज तुम्ही अँटीऑक्सिडंट्स घेतले आणि तुमची वॅस्क्युलर हेल्थ इम्प्रूव्ह झाली आणि त्यामुळे तुमचं हार्ट हेल्थ तुमचं थायरॉइड फंक्शन तुमचं ब्रेन हेल्थ इम्प्रूव्ह झालं तर तुम्हाला एकूणच एक सेन्स ऑफ वेलबिइंग येतं की हा आज किती छान दिवस आहे माझा एन्थ्युझिजम वाढला आहे की मी मला मला उत्साह वाटतोय मग जेव्हा आपल्याला रोजचा दिवस काम करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी जेव्हा उत्साह वाढतो तेव्हा सेक्शुअल अप्रोच केल्यानंतर आपल्या पफॉर्मन्सवरचा कॉन्फिडन्स वाढतो तर त्याच्यासाठी हे सगळे जे घटक असतात ते त्याच्यासाठी महत्वाचे ठरतात मग ते न घेणं हे कन्व्हिनियंट आहे म्हणून ते न्यूट्रास्युटिकल्स किंवा न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्समध्ये डेव्हलप केलेले गेले न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्स हा एक भाग झाला दुसरीकडे जर आपण रोजच्या डाएटमधल्या गोष्टी बघितल्या तर अगदी कांदा लसणापासून ते चॉकलेट्सपर्यंत असे अनेक पदार्थ आहेत अन्न घटक आहेत की ज्याच्यामुळे डिझायर वाढते कामेच्छा वाढते असं म्हणलं यात नेमकं किती तथ्य आहे ह्यासाठी मी ना ते सगळं पूर्ण नाकारणार नाही कारण की त्याच्यामध्ये आहेत फॉर एक्झाम्पल वाईन मध्ये काही पॉलिफिनॉल्स असतात रेझर एक नावाचं केमिकल आहे चॉकलेटमध्ये पण काही एस्पेशली डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफिनॉल आहे जे हेल्थ हेल्थसाठी कॉन्ट्रीब्युटरी आहेत किंवा कांद्यामध्ये पण जे ॲलिसिन नावाचं जे कंपाऊंड आहे ते ब्लड थिनर म्हणून काम करतं तर हे सगळे प्रत्येक जो जी फॅमिली आहे प्लांट फॅमिली आहे त्याच्यामध्ये असे काही स्पेसिफिक केमिकल्स आहेत जे आपल्या मेटाबॉलिक फंक्शनवरती आपल्या वॅस्क्युलर फंक्शनवरती आपल्या ब्लड फ्लोच्या जे केमिकल्स असतात आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये जे काम करतात त्याच्यावरती त्याचे काही 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 इन्फ्लुएन्सेस असतात आता इन आयसोलेशन हे कुठलंच प्रॉडक्ट किंवा केमिकल किंवा फूड आयटम तुमच्या डिझायरला वाढवत नाही ओके कारण काय सेक्शुअल डिझायर ह्युमन मध्ये इतकं कॉम्प्लेक्स आहे आपण पूर्वीही बोललेलो की फॉर एक्झाम्पल तुम्ही किती कांदा लसूण खाल्ला तरी तुमची जी पार्टनर आहे ती सपोज त्याच घाणेरडी नायटीमध्ये तुम्हाला संध्याकाळी भेटायला आली आणि तिची तिच्या अंगाला सगळ्या त्याच कांद्या लसणाचा कुकिंगचा वास असला तर त्याच्यानी काही तुमचं डिझायर ऑपॉप वाढणार नाही आहे की, की तुम्ही खूप चॉकलेट खाल्लं किंवा तिला चॉकलेट खायला घातलं किंवा तुम्ही कुठल्या ॲलिसिन ह्या कंपाऊंडची कॅप्स्युल्स घेतले म्हणून अचानक तुमचं डिझायर वाढणार आहे नाही तर त्याच्यामधले जे बाकीचे घटक आहेत ज्याच्यामध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन आहे एकमेकांशी कसं तुम्ही बोलता नुसतेच एकमेकांना सारखं शिवीगाळ केल्याने तुमचं नुसतं काहीतरी खाल्ल्याने डिझायर वाढत नाही तर तुमचं इंटेन्शन काय आहे त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकांना अपलिफ्ट कसं करता तुम्ही सेक्शुअल इंटिमेसीसाठी वेळ काढता का मग ते जे डिझायर आहेत ते फुलवण्यासाठी बाकीची फाउंडेशनल कामं आहेत ती तुम्हाला करणं तितकंच गरजेचं आहे त्याला इग्नोर करून चालत नाही त्यामुळे नुसतं कुठलं तरी केमिकल किंवा फूड खाल्ल्याने तुमचा अचानक डिझायर वाढेल किंवा तुमची रिलेशनशिप इश्यूज सॉल्व होतील फॉर एक्झाम्पल रिसेंटली एक पेशंट आली होती माझ्याकडे की मॅडम माझं पूर्ण मला काही लिबिडोच नाही आहे माझं माझा नवरा आता खूप रागवला हो आहे माझ्यावरती की काय आहे मला एवढं सेक्स हवं आहे तू नाहीच म्हणतेस सारखं सारखं मग जेव्हा डिटेल्ड हिस्ट्री घेतली तेव्हा लक्षात आलं की गेले तीन महिन्यापूर्वीच तिचे तिच्या आईचं निधन झालं होतं आणि तिची आई बरेच दिवस आयसीयू मध्ये होते तिची काळजी घेता घेता ही फार थकून गेली होती इमोशनली सायकोलॉजिकली आणि तिचं पिणं नीट होत नव्हतं आई आजारी होती म्हणून रात्री जागरण होत होतं अशा गोष्टी घडत असताना कुठल्या तरी औषधाने आपली डिझायर परत येईल ह्याची अपेक्षाच अनअचिवेबल आहे तर तिच्याबरोबर जे काम करायला लागलं होतं तिला जे वाटत होते की आणि त्याच्यामध्ये राग होता की एवढं सगळं झालं माझ्या आईच्याबद्दल तरी माझ्या नवऱ्यांनी किंवा मुलांनी मला सपोर्ट केला नाही त्यांनी हवं त्या वेळेला मला मदत केली नाही हवं त्या वेळेला माझ्या शेजारीसुद्धा बसले नाहीत की मला माझी आई गेली त्यामुळे मला रडू येत होतं तर मला मला रडू येत असताना त्यांनी माझा हात धरला नाही तर हा जो अंडरलाईन राग आहे तो त्या लिबिडोला कसा फिक्स करेल जोपर्यंत आपल्या मनातले मोठे मोठे ढोबळ जे फीलिंग्स असतात राग आहे भीती आहे तिरस्कार आहे ह्या गोष्टी जोपर्यंत ह्याचं निरसन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत डिझायर ऑर्गॅझम अट्रॅक्शन सारखे जे डेलिकेट फीलिंग्स असतात त्याला आपण स्पेस क्रिएट करू शकत नाही राईट right. म्हणताय की फूड हे कॉम्प्लिमेंटरी ठरू शकतात पण ॲट द सेम टाइम तुमची सायकी कशी आहे तुमचा मूड कसा आहे तर या गोष्टी पण तितक्याच मॅटर करतात त्यामुळे फक्त कुठलं तरी पर्टिक्युलर फूड कन्झ्युम केल्याने लगेच लिबिडो किंवा डिझायर वाढेल असं होणार नाही एक अजून गोष्ट मी सांगते की सेक्स थेरपिस्ट किंवा सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट म्हणून पण जेव्हा मी कपल्सना सेक्स थेरपी मधनं त्यांना त्यांचे गोल्स अचीव करायला मदत करते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही फूडचा यूज करतो ह्या सगळ्या हेल्पफुल केमिकल्सचा यूज करणं इन सेक्स थेरपी त्याच्यामध्ये एक भाग असतो छोटा भाग असतो तर फॉर एक्झाम्पल जसं मी ॲफ्रोडायटीचं एक्झाम्पल दिलं ग्रेप्स यूज करायचं हो ग्रेप्समध्ये ते रेझॅबरॅट्रॉल नावाचं केमिकल असतं पण ॲक्च्युली जे ग्रेप्स आहेत फूड म्हणून तुमच्या सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये त्या सेन्सेशनचं किंवा त्याच्या फ्रेग्रन्सचं किंवा त्याच्या शेपचं किंवा त्याच्या ऑफरिंगचं मिनिंग काय आहे ह्याचा पण एक रोल असतो तर किंवा आपण म्हणतो जॅपनीज स्टोरीजमध्ये गेशाज असतात त्यांच्या बॉडीवरती पण फूड ठेवलेलं असतं मग त्या बॉडीवरनं फूड कन्झ्युम करण्यामध्ये जे अरावजल किंवा डिझायर एन्हान्समेंट होते त्याचा पण रोल वेगळा असतो मग फूडचे जे जा कलर्स असतात ते कसे एक्सायटिंग असतात तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या क्वालिटीज फूडच्या आणि ॲफ्रोडिझेक्सच्या जेव्हा यूज केल्या जातात पूर्ण सेक्शुअल हेल्थच्या किंवा सेक्शुअल रिलेशनशिपच्या एनहान्समेंटमध्ये तेव्हा त्याचा रोल खूप जास्त ॲम्प्लिफाय होतं राईट right. म्हणजे बघा थोडंसं वेगवेगळ्या पॅथीनचा जर आपण विचार केला एस्पेशली आयुर्वेदात जर अशा बऱ्याच औषधी वनस्पती म्हणतात म्हणजे ते अश्वगंधा असेल शिलाजीत असेल तर अशा ठराविक औषधांमुळे किंवा वनस्पतींमुळे कामेच्छा वाढते असं म्हणतात तर याच्यावर तुम्ही कसं बघता याकडे आपण जर सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल आपण पूर्वी जसं बोललो त्याच्याबद्दल म्हणलं तर एक स्टेज असते जिथे डिझायर असते म्हणजे मनामध्ये इच्छा येणं मग दुसरी स्टेज असते अराऊझलची जिथे जेनेटल्समध्ये किंवा बायकांच्या दृष्टीमध्ये ब्रेस्ट आणि निपल्स किंवा इतर ठिकाणी ब्लड फ्लो वाढणं मग जी स्टेज नेक्स्ट स्टेज जी असते ती ऑर्गॅझमची स्टेज असते म्हणजे हायट्रेंड एक्साइटमेंट आणि त्याच्यापासून प्लेजर येणारं आणि मग रेझोल्युशन स्टेज असते तर आपल्याला वेगवेगळ्या रिसर्चर्सच्या रिझल्टवरनं माहिती आहे की एक फेज दुसऱ्या फेजला पोटेन्शिएट करते म्हणजे जेव्हा एका पार्टनरबरोबर आपण ऑगॅझम एक्सपिरियन्स करतो त्या पार्टनरबरोबर ती एंगेजमेंट वाढवण्यासाठी डिझायरही वाढते मग जेव्हा आपण चांगलं अरावजल एक्सपिरियन्स करतो त्याच्यामुळे आपला ऑर्गॅझमिकचा जो एक्सपिरियन्स असतो तो जास्त एनहान्स होतो ज्या वेळेला दोन ऑर्गॅझम्सचा मधला जो इंटरव्हल असतो त्याच्यामध्ये आपण पार्टनरबरोबर इंटिमेसी एंगेज करतो फिजिकल इंटिमेसी असते एकमेकांशी बोलायची पद्धत बदललेली असते आपण पॉझिटिवली अफर्म करत असतो त्यावेळेला ते अराओल आणि डिझायर ओपॉप वाढलेलं असतं आता या सगळ्या ह्याच्यामध्ये फूड आणि ॲफ्रोडिझीॲक्स किंवा सेक्स प्रमोटिंग जे प्रॉडक्ट्स असतात वेदर अश्वगंधा आहे शिलाजीत आहे जेव्हा आपण त्यांना इन्क्लूड करतो तेव्हा हो त्याचा फायदा होतो कारण की ते जे केमिकल्स असतात त्यांचं तुमच्या वॅस्क्युलर फंक्शनवरती तुमच्या ब्रेनच्या अवेअरनेसवरती तुमच्या अलर्टनेसवरती तुमच्या एनर्जीवरती तुमच्या मेटाबॉलिक फंक्शनवरती काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स होत असतात प्रोव्हायडेड तुमचं फाउंडेशनल हेल्थ चांगलं आहे कारण की फाउंडेशनल हेल्थमध्ये जर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीसमुळे कुठेतरी सेन्सेशनच नाही आहे तुम्हाला हृदयरोग आहे तुमच्या बी पीमुळे सारखं डोकं दुखतं आहे मेनोपॉजच्या सिमटम्समुळे सारखी हाडं दुखत आहेत खालती बजायनामध्ये ड्रायनेस आहे लघवीला त्रास होतो आहे तर जेव्हा आपली बॉडी त्रासलेली असते त्याच्यामध्ये कुठल्या तरी केमिकल्समुळे सडनली तुम्हाला डिझायर वाटेल किंवा तुमचं सेक्शुअल अरावजल छान होईल अशी अपेक्षा करणं जरा फार फेस्ट आहे किंवा अपेक्षा तशी फुलफिल होणार नाही असं मी म्हणेन अपेक्षा करू नये असं म्हणणंही चुकीचं आहे कारण हो त्या प्रोडक्टचा कुठेतरी रोल असतो हे आपल्याला मान्य करावं लागतं पण ते तुम्हाला किती इफेक्ट करून देईल हे तुमच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल हेल्थवरती आणि तुमच्या प्रेझेंटेशनवरती अवलंबून असतो तुमच्या रिलेशनशिपवरती तुमच्या रिलेशनशिप क्वालिटीवरती तुम्ही तुमच्या डिझायर आणि अरावजलसाठी तुमच्या ऑगॅजमिक एक्सपिरियन्समध्ये तुम्ही किती इन्व्हेस्ट करतात त्याच्यावरती पण अवलंबून असते की ह्या औषधांचा तुमच्यावरती किती परिणाम होणार आहे औषधांचा आपण बोलतोय तर ओव्हर द काउंटर अशी मेडिसिन्स घ्यावीत का आणि विशेषतः असा एक समज असतो बऱ्याच लोकांचा की आयुर्वेदिक औषधं म्हणली की त्याचा काही साईड इफेक्ट नसतो त्यामुळे ती बिंदस घेऊ शकता तर काय सांगाल तुम्ही ज्या औषधांचा इफेक्ट असतो त्यांचाच साईड इफेक्ट असतो मी परत म्हणेन ज्याचा इफेक्ट असतो त्याचाच साईड इफेक्ट असतो नाहीतर तो केवळ प्लॅसिबो आहे आणि हेही नाकारण्यासारखं नाही की प्लॅसिबो इफेक्टही खूप मोठा आहे आणि आपण कुठल्या हेल्थच्या एरियावरती काम करतोय त्याच्यावरती पण अवलंबून असतो की तो प्लॅसिबो इफेक्ट किती मोठा आहे प्लॅसिबो इफेक्ट कॅन रेंज बिटवीन थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट एकच मिनिट आहे मॅडम हा थोडासा प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय थोडं सांगता प्लॅसिबो म्हणजे रिसर्चमध्ये आपण जेव्हा कधी स्टडी करतो तेव्हा एक सपोज घटक घेतला ज्याला आपण इंटरव्हेन्शन म्हणतो मेडिसिन आहे किंवा केमिकल आहे आणि त्याच्याच बरोबर एक असं काहीतरी प्रॉडक्ट घेतो ज्याचा काही इफेक्ट नाही असं अपेक्षित आहे फॉर एक्झाम्पल साखरेच्या गोळ्या किंवा कॅल्शियमच्या गोळ्या किंवा अशा कुठल्या तरी गोळ्या जे ओरिजिनल प्रॉडक्टसारखेच दिसतात पण त्याचा इफेक्ट त्या प्रॉडक्टसारखा नसावा असं अझम्पन असतं आणि आपण स्टडी साठी काही लोकांना गोळा करतो आणि रॅन्डमली कोणाला तरी हा प्लॅसिब म्हणजे काही इफेक्ट नसणारे काहीतरी प्रॉडक्ट देतो आणि दुसरा प्रॉडक्ट देतो ज्याचा कि आपल्याला स्टडी करायची की किती इफेक्ट आहे आणि आपल्याला वारंवार कळतं की स्टडीचा जो इफेक्टचा रिझल्ट असतो आपण जे शोधत असतो त्याचे खूप सगळे क्रायटेरिया असतात त्याला आपल्याला त्या स्टडीला रॅन्डमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल हे गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं जिथे रिसर्चरला सुद्धा माहिती नसतं आणि पार्टिसिपंट्सला पण माहिती नसते की त्यांना नक्की कुठला घटक मिळाला आहे आणि ज्या वेळेला स्टडी संपतो मग ते सगळं ओपन करून डिस्क्लोज केलं जाते की कोणावरती कशाचा किती इफेक्ट आहे आणि असे जेव्हा स्टडीज व्यवस्थित केले जातात तेव्हा आपल्याला दिसून येतं की आपली जी समज असते की जे साधं मेडिसिन आहे ज्याला खरं म्हणजे काही इफेक्ट नसायला पाहिजे त्या लोकांना पण इफेक्ट दिसून येतो जो आपल्याला ऍक्च्युली प्रॉडक्टपासून मिळायचा आहे तर कुठल्या एरियामध्ये आपण स्टडी करतोय त्या प्रत्येक त्या एरियाच्या वरती सुद्धा असं डिपेंडेंट नाही की त्या सो कॉल्ड डमी प्रॉडक्ट पण तीस टक्के ते साठ टक्के पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसू शकतो त्याला आपण प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो हो। तर जेव्हा प्लॅसिबो सुद्धा इतका इफेक्ट आणून देऊ शकतो म्हणजे बेटर देन द दे प्रोडक्ट सिक्स्टी पर्सेंट तर मग आपण अशी का समज समजूत ठेवायची की नुसत्या ने आपलं एनहान्समेंट होत आहे उलट हे पण इफेक्ट आहे की कोण तुम्हाला ते प्रिस्क्राईब करत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठेतरी डॉक्टरांनी किंवा व्हाईट कोट घातलेल्या पर्सननी तोच प्रॉडक्ट तुम्हाला देणं किंवा तुमच्या मैत्रिणींनी सजेस्ट करण किंवा तुम्ही ओव्हर द काउंटर घेणं किंवा तुम्ही इंटरनेटवरती घेणं त्याच प्रॉडक्टचा ह्या चारही वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळा इफेक्ट असतो बर कोण तुम्हाला देते त्याच्यावरती पण तो इफेक्ट ठरतो तर मग प्लसिबो हे एक मोठ्या स्टडीचा भाग आहे आणि सेक्शुअल मेडिसिन मध्ये प्लसिबोचा रोल खूप मोठा आहे म्हणून आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल विचार करतो तेव्हा हे लक्षात घेणं की ॲक्च्युली प्रॉडक्टचा उपयोग होतोय का आपण काहीतरी घेतो या समजुतीनेच आपण बरे होतोय त्यातून जर मी म्हणेन की काही जे प्रॉडक्ट्स असतात त्याचा आपला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या वेग 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 ऑर्गन्सवरती एस्पेशली लिव्हरवरती इफेक्ट होऊ शकतो काही हर्बल प्रेपरेशनचा आणि सपोज आपले दुसरे काही मेडिसिन्स चालू असते स्पेशली ब्लड प्रेशरचा आहे डायबेटीस आहे काही हॉर्मोनल मेडिसिन्स चालू असतील काही सायट सायकेट्रिक मेडिसिन चालू असतील ज्याचं मेटाबॉलिझम किंवा ज्याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा रिमूव्हल आपल्या शरीरामधून काढायची प्रक्रिया लिव्हरमध्ये होत असेल तर जे बाकी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असतात किंवा जे मेडिसिन्स असतात त्याचा पण इफेक्ट त्या लिव्हरच्या एन्झाईम्सवरती होत असला तर, तर आपल्याला आपल्याला आपल्या शरीरामध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात आणि त्याचे साईड इफेक्ट्स नुकसानकारक पण असू शकतात त्यामुळे कुठलेही प्रॉडक्ट ओव्हर द काउंटर घेऊ नये आणि जर तुम्ही घेत असलात जे तुमचे रेग्युलर डॉक्टर आहेत जे तुमचे मेडिसिन्स प्रिस्क्राईब करत असतात त्यांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही हे प्रॉडक्ट घेत आहे आणि हे कशावर कळ ॲक्च्युली गेले साधारण पन्नास वर्षामध्ये हर्बल प्रेपरेशन्स हर्बल मेडिसिन्स चायनीज मेडिसिन्स आयुर्वेद ह्या सगळ्याचं मार्केटिंग खूप अग्रेसिव्ह झालेलं आहे आणि ते प्रॉडक्ट्स इझिली घेता येतात कारण की त्याच्यामध्ये रेग्युलेशन नाही आहे फार्मास्युटिकल स्टँडर्ड आहेत रेग्युलेशन नाही आहे स्टडीज नाही आहेत जसे रेग्युलर मेडिसिन्समध्ये असतात आणि हे मी कुठल्या तरी पॅथीला फॉलो करावं किंवा न करावं म्हणून म्हणत नाहीये हे है मी ह्याच्याकरता म्हणते कारण की ते खूप इझिली अवेलेबल आहे जगभरात नुसतं इंडियामध्ये नाही तर जगभरामध्ये आणि काही काही वेळेला असं दिसून आलेलं आहे स्पेशली जेव्हा मी इंग्लंडला काम केले आहे किंवा इतर ठिकाणी काम केलेलं आहे की लिव्हर डिझीज लिव्हर डिस्फंक्शन हे खूप कॉमन आहे हर्बल मेडिसिन्स बरोबर तर आपण खूप केअरफुल राहायला पाहिजे कारण की बाहेरनं आपण कसे दिसतो आणि कसे वागतो आणि आतमध्ये आपल्या शरीराचे कुठले कुठले अवयव हो ओव्हर टाईम काम करत आहेत आपल्यासाठी ते आपल्याला माहिती नसतं तर कम्प्लीट चेकअप करून आपल्या डॉक्टरांना भेटून ते डिस्कशन केल्याशिवाय परस्पर औषधं घेऊ नये परस्पर कुठले तरी प्रॉडक्ट्स घेऊ नये फॉर एक्झाम्पल एक पे एक मुलगी आली होती ती बरेच वर्ष कोणाला न सांगता एक सेंट जॉन सेंट जॉन्स वॉर्ट म्हणून एक मेडिसिन आहे जे ओव्हर द काउंटर मिळतं डिप्रेशन आणि एन्झायटीसाठी तिला कोणीतरी ती कॉलेजच्या परीक्षेसाठी बसत असताना तिने कुठेतरी इंटरनेट सर्च केलं आणि त्याच्यावरती तिला कळलं की सेंट जॉन्स वॉर्ट हे खूप छान अँटी डिप्रेसंट आहे आणि तुम्हाला छान झोप लागेल आणि परीक्षेसाठी तयारी करायला उपयोग होईल आणि जे तिने कॉलेजला म्हणजे साधारणपणे बारावीच्या परीक्षेच्या आधी तिने जे सुरू केलं ते तिने थांबवलंच नव्हतं हो मग पुढे जाऊन ती जेव्हा प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत होती तेव्हा मग तिला ओव्हरीज डायग्नोज झाले मग तेव्हा मग तिच्यासाठी काहीतरी औषधं सुरू झाली लग्न झालं मग आय व्ही एफ आय यू आय त्याची काहीतरी औषधं सुरू झाली आणि मग अचानक तिला फुल फ्लेजेड जॉन्डिस आणि लिव्हर प्रॉब्लेम्स सुरू झाले त्यावेळेला तिने डिस्क्लोज केलं तिच्या डॉक्टरांनी की मी असे असे मेडिसिन्स घेत होते आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामधून रिकवर व्हायला बराच वेळ लागला त्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये काय घालतो तोंडानी ऑइंटमेंट्सनी जेल्सनी पर्सनल केअर प्रॉडक्टनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी जे तुमचे ट्रीटिंग डॉक्टर असतील त्यांना सांगावं एस्पेशली जर तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी मेडिसिन व्हा थायरॉइड मेडिकेशन आहे डायबेटीसचं आहे बी पीचं मेडिसिन आहे अजून कुठली औषधं तुमच्या आजारांची चालू असतील तर ओव्हर द काउंटर कुठलंही औषध परस्पर घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलावं राईट अ बिग नो टू ओव्हर द काउंटर मेडिसिन्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननीस ही मेडिसिन्स पण घेणं कधी पण ऍडवायजेबल की ते मेडिसिन्स नाही आहेत करेक्ट मी नुसतं सप्लिमेंट घेतोय पण ते सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून घ्यावं तुम्ही जसा प्रोटीन पावडरचा वगैरे पण उल्लेख केला जिम करतोय जिम इन्स्ट्रक्टर म्हणतोय मला की प्रोटीन पावडर घे म्हणून घेतोय याला काही लॉजिक नाहीये तुम्ही डॉक्टरांची कन्सल्ट करून त्याची गरज आहे का आणि हे सगळं करूनच ते घेतलं हो आणि एस्पेशली मी रिसेंटली एक, uh, एक um, uh, व्यक्तीच डिस्क्रिप्शन सांगितलं की तो अचानक हार्ट अटॅक नि गेला बेचाळीसाव्या वर्षी मग लक्षात आले की तो बॉडी बिल्डिंग मध्ये खूप झाला होता कारण की त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं होतं ती म्हणाली काय रे तुझी बॉडी चांगली नाही तुला मसल्स नाही आहेत काहीतरी थोडंसं करणं तर त्याच्यामध्ये तो, तो माग मागे लागला होता तर त्याच्यामध्ये जिमचे सप्लिमेंट त्यांनी कुठल्या तरी ट्रेनरला एंगेज केलं होतं मग टेस्टॉस्टेरोनचे इंजेक्शन्स चालू होते मग इतर काही काही बॉडी बिल्डिंगचे प्रॉडक्ट्स चालू होते ते सगळे प्रॉडक्ट्स घेता घेता प्लस तो स्मोकिंग पण करत होता अल्कोहोल पण घ्यायचा त्याचं ट्रॅव्हलिंगमध्ये फूड इनटेक म्हणजे असं खूप तेलकट तुपकट बाहेरचं खाणं असं सगळं तर दगावला तो बापरे खूपच शॉकिंग आहे हे मॅडम आपण या एपिसोडची सुरुवात लैंगिक आरोग्यासंबंधी प्रश्नापासून केली तर मग मुद्दा तोच येतो की ते उत्तम ठेवण्यासाठी आहारासोबत आणखी कोणकोणत्या गोष्टी या मॅटर करतात हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न ह्याच्याकरता आहे की आपण ह्याच्याबद्दल पूर्वी पण बोललेलो ते रिएनफोर्स करण्यासाठी मी म्हणेन की तुमच्या लाईफमध्ये तुमच्या लाईफबद्दल आणि तुमच्या जोडीदारासोबतचा जो स्ट्रेस कमी करायची जी मेथड आहे ती खूप महत्वाची आहे आज आपल्या जीवनशैलीमुळे आपण धड नीट श्वास घेत नाही आपण <laughs> हवं तितकं पाणी पित नाही आपण वेळेवरती उठत नाही झोपत नाही आपल्या झोपेची क्वालिटी साफर झालेली असते आपण अशा प्रॉडक्ट्सचं सेवन करतो किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये असे प्रॉडक्ट्स आलेले आहेत वेदर ते स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे परफ्युम्स आहेत पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आहेत प्लास्टिक्स आहेत त्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावरती एक ड्रेन असतो आप आपण जे काही न्यूट्रिशन घेत असतो त्या सगळ्या गोष्टींचा वापर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या शरीरातून काढून टाकण्यासाठी होत असतो झोपेची क्वालिटी मॅटर करते झोप नीट नसल्यामुळे डिझायर कमी होऊ शकतं आपल्या रोजच्या जीवनाचा जो ताण असतो आपल्या मनावरती जास्त पडतो जे लोक नीट झोपत नाहीत त्यांच्यामध्ये डिप्रेशन आणि ॲग्झायटीचं प्रमाण इतरांपेक्षा खूप जास्त असतं फायनान्शियल स्ट्रेसेस uh, जे असतात ते नीट सॉर्ट आउट न केल्यामुळे त्यांना इग्नोर केल्यामुळे वर्क रिलेटेड किंवा रिलेशनशिप स्ट्रेस जे असतं मे बी ते इन लॉज आहे पार्टनरचं आहे आपल्या रिलेशनशिपमध्ये सेफ न फील करणं किंवा सिक्युअर फील न करणं त्याला ॲड्रेस न करणं किंवा प्रोक्रॅस्टिनेट करणं किंवा न बोलणं uh, कुठल्या तरी भीतीमुळे किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये रिले वायलन्स असणं ह्या गोष्टींचा जो स्ट्रेस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सेक्शुअल हेल्थ सेक्शुअल लाईफला आणि ओव्हरऑल हेल्थला खूप बॅडली अफेक्ट करतो त्यातून मग न्यूट्रिशनल डेफिशन्सीजचं एक प्रमाण आहे आपले एस्पेशली काही विटॅमिन्स आहेत विटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आज आपण मेजर करू शकतो डायबिटीस आणि हार्ट डिझीज एकूणच आपल्या ब्लड वेसल्सवरती ज त्याचा जो परिणाम असतो त्याच्यामुळे आपल्याला आजारी वाटणं बरं न वाटणं थायरॉईड डिस्फंक्शन आहे त्याच्यामुळे बरं न वाटणं पिरियड प्रॉब्लेम्स अनिमिया बायकांमध्ये एस्पेशली हिमोग्लोबिन कमी असणं ह्याच्यामुळे जे वारंवार होणारे जे प्रॉब्लेम्स असतात जसे डिस डिप्रेशन आहे अँग्झायटी आहे युरिन इन्फेक्शन आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं जोपर्यंत आपण एक सिस्टम ठरवत नाही ह्याला कसं सॉल्व करायचं तो तोपर्यंत तो आपण हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकत नाही की आपण जे सेक्शुअल हेल्थ इम्प्रूव्ह करायला जे स्ट्रॅटेजीज वापरतोयत ते लॉंग टर्म इफेक्टिव्ह असतील का नाही ते टेम्परिली कुठलीही गोष्ट इफेक्टिव्ह असू शकते की हो मी एक आठवडा आपल्या माझ्या बायकोला खूप छान बोललो आणि तिला रोजे जाणून दिले आणि काही दिवस मी शिलाजीत खाल्लं तर हो जितके दिवस तुम्ही खाताय तितके दिवस कदाचित थोडासा परिणाम पडेल पण पर जोपर्यंत तुम्ही बाकीच्या गोष्टींना ॲड्रेस करत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट कसा मिळेल हे तुम्ही नुसतं काय खाता हे महत्वाचं नाही तुम्ही ते कसं खाता ते पण महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल रोजचं जे जेवण आहे ते सोर्स करण्यापासून आपण कुठून विकत घेतो ते कसं प्रिपेअर करतो ते कसं जेवतो आपण एकमेकांना कंपॅनियनशिप कशी देतो त्याच्यामध्ये काय इमोशन्स इन्व्हेस्ट करतो हे पण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मी परत परत म्हणेन की कुठलाही औषध किंवा डॉक्टर तुम्हाला क्युअर नाही करू शकत ते तुम्हाला एक सपोर्ट देऊ शकतात ते तुम्हाला एक अँकर देऊ शकतात ज्याच्यामध्ये ज्या वेळामध्ये तुम्ही तुमचं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करू शकता जे घटक आहेत ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस वाढतो आहे त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही ते बाजूला काढू शकता आणि ज्या गोष्टींमुळे तुमचं लाईफ एनहास होत आहे म्हणजे वेळेवरती झोपणं सनलाईटमध्ये म्हणजे नेचरचा आनंद घेणं एकमेकांच्या बरोबर गोष्टी करणं पर्सनल इंटिमेसी वाढवणं एकमेकांच्यामधली गप्पा गोष्टी वाढवणं हसणं ज्याच्यामुळे तुमचं ऑक्सिटोसिन बूस्ट होतंय आहे एकमेकांबरोबर कसं बोलणं म्हणजे सेफ्टी आणि सिक्युरिटी वाढते रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टींकडे लक्ष देणं हे जेव्हा फाउंडेशनल गोष्टी आपण रिस्टॉर करतो तेव्हा आपलं सेक्शुअल वेलबिईंग आणि रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होतात आणि मग जर तुम्हाला वाटलं तुम्ही ह्या गोष्टी ॲड करताय तुमच्या डॉक्टरांना सांगून किंवा विचारून तर मग डेफिनेटली तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये फरक पडू शकतो थँक्यू मॅडम म्हणजे लैंगिक आरोग्य आणि ओवरऑल आरोग्य हे दोन्ही कसे एकमेकांसोबत जातात हे तुम्ही एक, एक अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलं तसंच वेगवेगळे अन्न घटक आहार घटक याच्याबद्दलही आपण बोललो या एपिसोडमध्ये सो एका दृष्टीने हा इंटरेस्टिंग आहे खूप टॉपिकच सगळा आणि हा खरं तर खूप मोठ्या चर्चेचा विषय आहे सो पुढे मागे आपण ह्याच्यावर जमलं तर अजून एकदा परत बोलूया मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सलाही खूप सारे नवीन इन्साईट्स यातनं मिळाले असतील सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या Spicy and interesting topic gyon. Aikat Aikatraha V4 Vajana Podcast. Disclaimer This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the users or listeners' own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.